काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिकिताई शिंदे यांचे आमदार सौ सुलभाताई खोडके व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी मुंबई येथे स्वागत व अभिनंदन केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नानाभाऊ पटोले व प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिकिताई शिंदे यांनी शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी मुंबई स्थित प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व नवनियुक्त कार्याध्यक्ष आमदार प्रणिताई शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. यावेळी यश खोडके आदी उपस्थित होते. काँग्रेस नेते नानाभाऊ पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने विदर्भासह अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत असून उत्साह संचारला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नियुक्तीने राज्यासह विदर्भात काँग्रेस पार्टीला बळकट मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. तसेच प्रदेश कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिताई शिंदे यांची वर्णी लागल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महिला नेतृत्वाला काम करण्याची संधी दिली आहे. अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नानाभाऊ पटोले व प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिताई शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.